आपल्या सोबत शिवसेनेचे नेते रामदास कदम सध्या फोन लाईन वरून आहेत. रामदास जी, छगन भुजबळ असं म्हणतात की विश्वासदर्शक प्रस्ताव ज्यावेळी मांडला जात होता त्यावेळी शिवसेना सभागृहाच्या बाहेर होती, काय वस्तुस्थिती आहे? मला वाटतं हे सगळ्या दुनियेने पाहिलंय, छगन भुजबळ निकालास खोटं चुकीचे दिशाभूल करणारी या ठिकाणी त्यांनी आपल्याला बातमी दिलेली आहे. स्वतःचं राष्ट्रवादीचं पाप झाकण्याचं काम छगन भुजबळ करतायत असं मी म्हणेन. ज्या वेळेला विश्वासदर्शक ठराव त्यांनी आवाजी मतदानाने पास केला त्यावेळेला शिवसेनेचे 63 आमदार हे सभागृहातच होते. सभागृहाच्या भाग एकही आमदार नव्हता, उलट नंबर 2 कामकाज विरोधी पक्ष नेत्याचा विषय असताना देखील नंबर 2 न घेता तो नंबर 3 घेतला. हे नियमबाह्य कामकाज ज्या वेळेला अध्यक्षांनी करायचं चालू केलं तेव्हा शिवसेनेचे सगळे आमदार उठून त्यांनी निषेध देखील केला. एकही आमदार सभागृहाच्या बाहेर नव्हता. राष्ट्रवादीने जे पाप केलंय ते पाप शिवसेनेच्या माथ्यावरती मारून तो मी नव्हेच ही भूमिका छगन भुजबळ बजावत आहेत असं मी म्हणेन. बिलकुल, ज्या प्रकारे शिवसेनेवर आता भाजपकडून स्पष्टीकरण दिलं जात आहे की ही सगळी कायद्याची बाब आहे आणि ही सगळी प्रक्रिया सुरू असतानाच अशा प्रकारची मागणी शिवसेना किंवा काँग्रेसनी करायला हवी होती आणि त्यामुळे सभागृहातलं कामकाज कसं चालतं याचा अनुभव असताना सुद्धा काँग्रेसनी किंवा शिवसेनेने ती मागणी केली नाही, याबाबत नेमकं काय तथ्य आहे? मला वाटतं ही चुकीची माहिती त्यांची त्यांनी देत आहेत. सभागृहामध्ये अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे आणि पुन्हा प्रतिकूल असेल त्यांनी नाही म्हणावे अशी जी प्रथा असते ती नाही म्हणावे असे अध्यक्ष म्हणायला विसरले पहिली गोष्ट. आणि दुसरी बाब, नियम 23 प्रमाणे हा विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेला हे मतदान घ्यायलाच लागतं. ज्यांनी आपल्याला ही माहिती सांगितली त्याला म्हणावं नियम 23 वाचा, म्हणजे आपल्या बुद्धीमध्ये अधिक भर पडेल आणि मग आपला जो बुद्धिभ्रम झालेला आहे तो निश्चितपणे निघेल असं मी त्याला सांगेन. तेव्हा हे जे झालंय विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेला आपण नियमाप्रमाणे त्या ठिकाणी मोजणी करूनच तुमचे सदस्य किती आहेत ते राज्यपालाने जो आदेश दिला त्या आदेशाची अंमलबजावणी व्हायला हवी होती. आपले 144 आहेत की नाही त्याबाबत आपण स्पष्टता आणायला हवी होती. नवी नियम 23 प्रमाणे आपण आणलेले नाही, मात्र आता छगन भुजबळांना सोबत घेऊन आपल्या पापावरती पांघरून घेण्याचं काम जर भुजबळ करत असेल तर ते हास्यास्पद आहे असं मी म्हणेन. बिलकुल रामदासजी, शेवटचा प्रश्न, ज्या या सगळ्या गदारोळामध्ये राज्यपालांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी 5 आमदारांना निलंबित करण्यात आलेलं आहे त्याविषयी शिवसेनेची काय प्रतिक्रिया आहे, तुम्ही काय कसं बघता या प्रकरणाकडे? नाही, राज्यपालांना जखम होईपर्यंत त्या ठिकाणी दंगा करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, हो बिहार नाही. राज्यपालांच्या इथे आम्ही 1 गाडी अडवून त्याला निवेदन दिलं आणि त्याला रस्ता मोकळा करून दिला. आपला जो निषेध आहे तो या पद्धतीनं काँग्रेसला देखील करता आला असता, पण राज्यपालांना सभागृहात जाऊ द्यायचं नाही. राज्यपालांना धक्काबुक्की करायची, त्याला जखम होईल इथपर्यंत मस्ती दंगा मस्ती करायची, हे काय बिहार नाही, हे महाराष्ट्र आहे. आणि म्हणून 15 जेव्हा ते सत्य होते त्यावेळेला त्यांच्या काळामध्ये असं झालं असतं तर त्यांनी काय केलं असतं? मग थोडासा संयम पाळणं अत्यंत आवश्यक होता, अत्यंत गरजेचं होतं असं मला निश्चितपणे मला वाटतं. बिलकुल, म्हणजे या कारवाईचं तुम्ही समर्थन करता, या कारवाईचं तुम्ही समर्थन करता निलंबनाच्या? प्रश्न समर्थनचा नाही आहे, प्रश्न समर्थनचा नाही आहे, पण म्हातारी मेल्याचं दुःख नाही का स्वतःचा कामा नये. किमान राज्यपाल हो याला जखम होईपर्यंत दंगा करणं ही महाराष्ट्र संस्कृती असते आणि संस्कृती जपणं हे आमच्या सगळ्यांचं काम आहे असं म्हणतो. बिलकुल, अगदी रामदासच्या अगदी शेवटचा प्रश्न, भुजबळांच्या बोलण्यात एक गोष्ट क्लिअर झाली नव्हती, या आवाजी मतदान होत असताना राष्ट्रवादीची भूमिका नेमकी काय होती हे तुम्हाला कळू शकलं का? ते हो म्हणाले नेमकं काय त्यांची भूमिका होती? मला वाटतं आम्हाला कळू शकलं, त्यापेक्षा तर भुजबळांनाच आपण विचारायचं बरोबर असतं. भुजबळ सांगा, ठीक आहे, भुजबळ सांगायला तयार नाही. त्यामुळे मी तुम्हाला विचार आहेत की बाहेर आहेत की भाजपच्या पायाचे आहेत की भाजपच्या डोक्यावर आहेत की भाजपचे छाती होते आहेत ते नेमके कुठं आहेत संधी मिळेल. राज्यपालांना पाठिंबा दिलेला आहे आणि एकनाथ खडसे यांनी स्पष्टपणे सांगितलं आम्ही तो पाठिंबा घेतलेला आहे. बिलकुल, तेव्हा भाजपाची वकिली असं. बिलकुल, धन्यवाद रामदास कदम, Z24 तुम्ही बोललात त्याबद्दल. Z24 रहा एक पाऊल पुढे.